राष्ट्र निर्मितीच्या प्रत्येक कार्यामध्ये इंजिनियर लोकांचा सहभाग असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अभियंता दिनानिमित्त छोटे खानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, कृषी सभापती अनिल मोटे, मुख्य लेखावित्त अधिकारी श्रीराम पवार, जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, सचिन देशमुख, मदन दराटे, स्वाती कांबळे, कार्यकारी अभियंता बांधकाम 1-2, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, कार्यकारी अभियंता लपा उपस्थित होते. कोविड संसर्गामुळे छोटे खानी कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभियंता संघटनेचे अध्यक्ष पंडितराव भोसले, राज्य सहसचिव मुनाफ अडते, सचिव रविशंकर बोधले, मुख्यालय अभियंता रमेश चौगुले, विजय बनसोडे, मोरे, श्रीमती कदम, श्रीमती भोसले मॅडम, सुरवसे, गिरी, विवेक लिंगराज, श्रीशल देशमुख आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान अभियंता दिनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे आदींनी अभियंता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रचंड असं मोठं काम झालेलं आहे. आय टी सेक्टरमध्ये देखील काम झालंय.
आणि त्याचा परिणाम म्हणून भारत देखील आपण एक देशाचा किंवा जगामध्ये एक मोठी क्रांती होणार या ठिकाणी आज उभा राहतो. आता आम्ही बरेचसे प्रश्न देखील आहेत त्याच्याबरोबर सगळ्या आपले पदाधिकारी मंडळी आहेत आणि अधिकारी मंडळी देखील उपस्थित आहेत. बरेचसे प्रश्न आहेत की जे अभियंत्यांचे प्रश्न मार्गी लागण्यात देखील प्रलंबित आहेत. आता गोष्ट साहेबांनी सांगितले की त्यांचा वेगळं सेवेचा प्रश्न असेल किंवा बाकीचे त्यांचे काही अष्टपशूंचे प्रश्न असतील तर ते आपण नक्कीच थोड्या कालावधीमध्ये निश्चितपणे मार्गी लावायचा आपण प्रयत्न करू. या ठिकाणी मी प्रशासनाच्या वतीने शिकू आहे. बीडमोडी मोठी ब्रांच आहे, इरिगेशन डिपार्टमेंटला लमाय सारखं मोठं डिपार्टमेंट आहे, जलसंधारण सारखं मोठं डिपार्टमेंट आहे, नॅशनल हायवे आहे, NHAI आहे. परंतु कसं आहे की त्या ठिकाणी फंड्सची काही प्रॉब्लेम नाही, तिथं प्रचंड फंडिंग आहे. जिल्हा परिषदचा काय होतं की आपलं स्वतःच बजेट आणि जे काही ग्राम विकास विभाग आणि तुमचे जे काही पॅरेंट डिपार्टमेंट आहे त्याच्यामधून जे काही बजेट येतं ते खूपच तुटलेलं असतं, म्हणजे कमी प्रमाणात असतं. आता बाकी डिपार्टमेंटला कसं पाहिजे तर मॅन पॉवर कमी आहे परंतु बजेट जास्त आहे. जिल्हा परिषद एकमेव असं सेंटर आहे की जिथं तुमची मॅन पॉवर प्रचंड आहे पण बजेट कमी आहे. आणि आपल्याला ज्यावेळेस तुम्ही फील्डवर काम करता ग्रामीण भागामध्ये काम करता तेवढंच खरं स्किल हे आहे की आपले पदाधिकारी अधिकारी आणि जनता यांचा समोर साधून आपल्याला काम करतो. भोसले साहेबांनी आणि माझ्या अगोदरच्या वक्त्याने भाषण सांगितलं की आपण मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत होतो परंतु मागील 2 वर्षापासून कोरोनाच्या या संकटामुळे आपल्याला तुमच्या बाल्यांचाही सत्कार करता आला नाही आणि उत्कृष्ट अभियंत्यांचाही सत्कार करता आलेला नाही. ते निश्चितच आमच्याही मनात खंत आहे. कारण गावाचे असेल, देशाचे असेल, राज्याचे असेल, सुधारणा बघितली तर त्याचं मूळ हे तुम्ही लोक आहात. शाळेचं बांधकाम चाललं नाही झालं तर विद्यार्थ्याला बसता येणार नाही आणि विद्यार्थ्याला मन मोकळेपणानं त्याचं मन रमण असं नाही बसता आलं तर ज्ञान तेवढं ग्रहण करता येणार नाही. यापासून जी तुमची सुरुवात आहे मग रस्ते असतील, इमारती असतील, एखादी इमारत तुमच्या चुकीमुळे नाही कामगारांच्या चुकीमुळे किंवा नैसर्गिक चुकीमुळे कोसळली आणि त्याच्यात लोक मूर्त पावले तर ते पहिला टप्पा इंजिनिअरवरती येतो. पण मी अनेक वेळा पाहिलं की या देशाची सुधारणा आहे त्या सुधारणेत मुख्य भूमिका ही तुम्हाला पाहिजे. पण इंजिनिअर्स म्हणले की वेगळ्या तऱ्हेनं बघितलं जात आणि त्यातल्या त्यात पंडित साहेबांनी सांगितलं त्यातलं जिल्हा परिषदेच्या इंजिनिअरकडं फार वेगळ्या तऱ्हेनं किंवा कमी पणानं बघितलं जात. पण जवळपास 2000 सालापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझा संपर्क हा जिल्हा परिषदेच्या अधिकारी वर्गाशी आलेला आहे. एक तर निधी आपल्याकडे येताना कमी होतो, 300 मीटर काम होतं, 500 मीटर काम होतं, 1 किलोमीटर व्हायला 5-5 वर्ष लागते आणि त्याचं डिझाईन तुमच्याकडे तेवढं स्ट्रॉंग नसतं, त्याच्यावर किती हेवी गाडी जाणार आहे हे तुम्हाला सुद्धा माहित नसतं. तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त तलेची वाहतूक त्या रस्त्यावरून होते आणि ठप्पा येतो जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यावर. ही वस्तुस्थिती म्हणजे शासनाच्या तरी लक्षात आलं नाही की ग्रामीण मार्ग आहे परंतु आज प्रगती झालेली आहे त्याच्यावरून वाळूची वाहतूक असेल, इतर माल वाहतूक असेल, अशा प्रकारची वाहतूक झाली तर तो रस्ता टिकणार. पण तेवढ्या गांभीर्यानं आजपर्यंत कुणी घेतलेलं नाही. पण निश्चितपणानं या ज्या सुधारणा आहेत देशभरातल्या गाव पातळीवरती आहेत त्याच्यात हा तुमचा मोलाचा वाटा हे कुणीही नाकारू शकणार नाही. आज आपण पाहतोय 4 पदरी रस्ते आपल्या सोलापूरच्या 4 वाजून आहेत. निश्चितच त्या भागाची प्रगती त्या रस्त्यावरती अवलंबून असते. मग त्याच्यामुळं दळणवळणाची सुविधा झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या शहराच्या जवळ शहरात समाविष्ट व्हायला सुरुवात होते आणि तशाच प्रकारची प्रगती आपल्या सोलापूर शहराची झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास वाटतो. भोसले साहेबांनी सांगितलेली वस्तू तिथे की रघुपाड बंधाऱ्याची विभागात नामशेष करायच्या पाठीमागे सरकार लागलेलं आहे आणि मला सुद्धा विशेष वाटलं कधीच एवढी जिल्हा परिषदमध्ये अभियंत्यांची वानवा कधी भासली नव्हती. पण या सरकारचा निष्क्रियपणा आहे. जी मेन ग्रामीण भागाच्या विकासाची जी मेन संस्था आहे जिल्हा परिषद
त्या जिल्हा परिषद मध्ये जर अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग व्यवस्थित नसेल तर ग्रामीण भाग सुधारणार कसा याच्यावरती राज्यकर्त्यांनी जे आज राज्यकर्ता आहेत त्यांनी निश्चितपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एकच डिप्टी इंजिनियर आहे आपल्या आठव्या जिल्हा परिषदेला ते पण आपण करणार होते आणि अजून सगळे चार जे आहेत आणि तो त्यांच्या प्रमुखांचा विषय आहे. साहेब तुमचे काय नियम थोडे बाजूला ठेवून पण लवकरच होतं काय रिटायरमेंटच्या जवळ आलेले आहे त्यांना शेवटी शेवटी जर प्रमोशनचा आनंद घेता येईल तर त्याच्यासाठी आत्मसंस्थान सुरूच आहे. तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालव काही नियमांची अडचण येत असेल तरी सुद्धा मागं पुढे सरकून कायदा आणि व्यवहाराची जाणवड घालून लवकरात लवकर ते काम मार्गी लावावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्या ज्या वेळेला प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी साजरा करत आहोत कोरोनाच्या या सावटात आपला कार्यक्रम गेल्या वर्षीही आदर्श अभियंता होऊ शकला नाही त्यावर्षी थोडं सावटच आहे. होईल का नाही शंका आहे परंतु आता लसीचा टप्पा आमच्याकडे जातोय त्यामुळं दादा 80% लस झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील आपल्याला कार्यक्रम घ्यायला काय हरकत नाही असं मला वाटतं. तशी मी त्या पद्धतीत तुम्हाला सर्वांना विनंती करतो की गेल्या 2 वर्षात थांबलेला हा कार्यक्रम आपण तुमचा कार्यक्रम संपायच्या ठेवा. कसं आहे म्हणजे आमच्या लोकांनी आमच्या पाठीवर ठाव टाकणार आणि तुम्ही ठाव टाकणार का वेगळा फरक आहे. त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो प्रत्येकातच की हा कार्यक्रम तुम्ही घ्यावा. त्यासाठी सन्माननीय व्यक्ती या क्षेत्रातले तज्ज्ञ काय आणखी मोठे तुमचे काय नेते असतील ते उपस्थित करावे याची मी तुम्हाला विनंती करतो. सोलापूर जिल्हा परिषदमध्ये गेले 36 वर्ष काम करत असताना आणि 12 वर्ष संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना बरेच चढउतार बघितले परंतु ज्या ज्या वेळेला महाराजा कानाकोपऱ्या संघटनेचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा जातो तेव्हा तिथल्या लोकांचा मी लेखाजोखा घेतो. आम्ही खरं भाग्यवान आहे तुमच्यासारखे गेल्या 35 वर्षात जे पदाधिकारी भेटले त्यांनी खऱ्यांना आम्हाला प्रोत्साहित केलं काम करायला संधी दिली. हा थोडासा लघुपट बंधारा लेखाजोखा थोडासा सकाळमध्ये घेतलाय अशाच पद्धतीची कामं आमच्या बांधकाम पाणी पुरवठा या विभागाने केलेले आहे. सर्व शिक्षा अभियान असेल या सर्व विभाग जे जे जबाबदारी टाकाल आणि ते केल्याची या इंजिनिअरमध्ये जबाबदारी आहे. तरी दादा दुःखाची गोष्ट एक आहे आम्ही सर्व इंजिनिअर्स आहोत प्रशासन इंजिनियर आणि व्यक्तिगत इंजिनियर थोडा टॉप लेवलला दुजाभाव होतो तर त्याला काय आता मला वाटत नाही पर्याय काय असेल